एनसीपी नेता शरद पवार ने सतारा के कराड़ में प्रेस कॉन्फ्रेंस कर अपना पक्ष रखा। शरद पवार ने चेतावनी दी कि एनसीपी को तोड़ने वालों को उनकी जगह दिखाई जाएगी। ऐसा कहते हुए वो बीजेपी को आड़े हाथों लेते रहे। इस मुद्दे पर बोलते हुए बीजेपी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि उन्होंने शरद पवार पर निशाना साधा है। उन्होंने कहा कि जो बोया जाता है वही उगता है। चंद्रशेखर बावनकुले ने आगे कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में बीजेपी 9 साल से सरकार में है और बीजेपी की ओर से पूरे देश में संपर्क अभियान चलाया जा रहा है। मला एकच या ठिकाणी सांगायचं आहे नम्रपणे की मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाचं जे काही निर्माण झालं आहे त्यांच्यावर ज्या देशाच्या जनतेच्या आशा पल्लवित झाल्या की जर मोदीजींना आपण समर्थन दिलं, मोदीजींच्या नेतृत्वात जर देश पुढे न्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना जे आमचं सरकार आहे त्या सरकारमध्ये येऊन डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र पुढे नेला पाहिजे या भावनेतनं अजितदादा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी सरकारी पक्षात आले आहे। आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि आशा करतो की संपूर्ण अजितदादासोबत आलेले सहकारी हे या महाराष्ट्राला क्रमांक एक आणण्याकरता, देशाला मजबूती देण्याकरता, मोदींच्या नेतृत्वात देश घडवण्याकरता आम्हाला साथ देतील आणि त्यांनी साथ देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो समर्थनही दिला आहे।